रामूचे आपल्या बहिणीवर राशीवर खूप प्रेम होते. दोघांच्या 10वीनंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या बाबांकडे फक्त एकासाठीच पैसे होते, त्यामुळे आपल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी रामू घरातून पळून गेला. रामूचा शेवटी काहीच पत्ता लागला नाही. राशी हॉस्टेलमध्ये राहून डॉक्टरीचा अभ्यास करू लागली. असेच 3 वर्ष निघून गेले. एक दिवस राशीला हॉस्टेलच्या बाहेर कोणीतरी भेटायला आले. जेव्हा ती बाहेर त्याला भेटायला गेली तेव्हा तिला मोठा धक्का बसला, कारण तिथे फाटलेल्या कपड्यांमध्ये आपल्या पाकिटात पैसे गायब असल्याचे पाहून रामू आणि राशीचे वडील दोघांवर खूप ओरडत होते की सांगा पटकन कोणी माझ्या पाकिटातून पैसे काढून घेतले आहे. खबरदार, जर कोणी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर मी पट्ट्याने मारेल. थोडासुद्धा विचार करणार नाही की तुम्ही माझी मुलं आहात. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय, त्यामुळे गपचूप सांगा कोणी माझे पैसे चोरले आहेत. रामू आणि राशी आपल्या बापासमोर गुन्हेगार बनून उभे होते. राशी कधी रामूकडे बघायची तर कधी आपल्या बाबांकडे. त्यांची आई तर त्यांच्या मागे शांत उभी होती. तिला माहिती होते की जेव्हा आपल्या नवऱ्याला राग येतो तेव्हा तो कोणाचेच ऐकत नाही. राशी आणि रामूच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप भीती होती. त्यांना सुद्धा माहिती होते की आपल्या बापाला जेव्हा राग येतो तेव्हा ते खूप मारतात, थोडीसुद्धा दया करत नाही, आणि खास करून चोरी तर ते अजिबातच माफ करणार नव्हते. राशी तर थरथर कापत उभी होती. तिच्या रंग उडालेल्या चेहऱ्यावरूनच वाटत होते की ती चोरी तिनेच केली आहे. पण ती तरी काय म्हणू शकत होती, कारण तिचा नाईलाज होता. तिला कोणत्याही परिस्थितीत ते सुंदर कडे हवे होते जे तिच्या मैत्रिणींनी सुद्धा घेतले होते. स्कूलवरून घरी येताना रस्त्यावर एक आर्टिफिशियल ज्वेलरीचे दुकान लागते, ज्या दुकानात नवीन डिझाईनच्या ज्वेलरी आल्या होत्या. त्याच दुकानात ते सुंदर कडे होते जे बघायला खूपच किमती वाटत होते. एक दिवस जेव्हा राशी आपल्या मैत्रिणींसोबत त्या दुकानात गेली, त्या कड्याची किंमत विचारली तेव्हा त्याची किंमत 500 रुपये सांगितली होती. 500 रुपये ऐकून राशीच्या चेहऱ्यावर उदासी आली होती. त्यावेळेला तिच्याजवळ तर फक्त 10 रुपये होते जे तिच्या बाबांनी खाऊ खायला दिले होते. या व्यतिरिक्त ती रोज स्कूलमध्ये ते पैसे खर्च करत नव्हती, उलट ते पैसे ती साठवत होती. आठवड्यातून एकदाच ती 10 रुपयाचा खाऊ घ्यायची आणि खायची. ती आपल्या बोटांवर पैसे मोजायला लागली तेव्हा तिच्या बॅगेमध्ये 50 रुपये होते, आणि हे 10 रुपये जे आज तिच्या बाबांनी दिले होते हे पैसे खूपच कमी होते. ती विचार करत होती की शेवटी ती इतके सुंदर कडे कशी घेऊ शकते. त्याचवेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तसेच 2 कडे लगेच खरेदी केले आणि आनंदात आपल्या घरी निघूनही गेल्या. एक खोल श्वास घेऊन राशी त्या कड्यांना बघत बसली. मग दुकानदाराला म्हणाली, दादा तुम्ही असे सेम कडे परत आणसाल का, मलासुद्धा ते खरेदी करायचे आहे. मी 2-3 दिवसांनी हे कडे खरेदी करायला येईल, तुम्ही ते परत ऑर्डर करा. दुकानवाल्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि राशी घरी निघून आली. तिने घरी येऊन आपला गल्ला तोडला तेव्हा त्याच्यात थोडेफार डॉलर आणि नोट होत्या. जेव्हा तिने ते सगळे पैसे मोजले तेव्हा फक्त 250 रुपये होते. तिला अजून 250 रुपयांची गरज होती. ती जेव्हा या दुकानासमोरून जायची तेव्हा तो दुकानदार तिला हेच म्हणायचा की तुला ते कडे घ्यायचे आहे का, नाहीतर मला दुसऱ्यांना विकायला. पण राशीला कोणत्याही परिस्थितीत ते कडे खरेदी करायचेच होते, त्यामुळे ती घरी आली आणि बाबांकडे पैसे मागणार होती. पण तिची हिंमत झाली नाही, कारण तिचे बाबा पहिल्यापासूनच महागाई वाढली म्हणून रडगान गात होते. आपला खर्च सांगत होते, त्यांच्या पाकिटात फक्त 1000 रुपयेच वाचले आहे. मग ते एवढ्याशा पैशात आपले घर खर्च कसा भागवेल? राशीच्या आईला ते लागणाऱ्या वस्तू कसे काय आणून देतील? सध्या आई आणि बाबा त्याच गोष्टीवरून बोलत होते की राशीच्या डोक्यात एक गोष्ट आली. ती बाबांकडून पैसे मागू घेऊ शकत नव्हती, म्हणून जर तिने लपून बाबांच्या खिशातून 250 रुपये काढून घेतले तर त्याचा त्यांना पत्तासुद्धा लागणार नाही आणि संशयसुद्धा तिच्यावर येणार नाही. हा विचार करत ती लपून छपून आपल्या बाबांच्या खोलीत गेली आणि मग आपल्या बाबांच्या पॅन्टच्या खिशातून पाकिट काढले आणि त्यातून पैसे काढून आपल्या खोलीत आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सकाळी सकाळी स्कूलला गेली तेव्हा त्यात दुकानवाल्याकडून ते सुंदर कडे तिने खरेदीसुद्धा केले. ते सुंदर कडे जसे काय फक्त तिच्यासाठीच बनले होते. ती खूप खुश होती, पण जेव्हा संध्याकाळी ती स्कूलवरून घरी जायला लागली तेव्हा भीतीची एक लाट तिच्या शरीरातून गेली होती की जर बाबांना माहिती पडले की हे पैसे त्यांच्या पाकिटातून तिने चोरले होते तेव्हा तिचे काय हाल होतील. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या बापाने घरात न्यायालय उभे केले होते. ती आणि रामू सोबतच स्कूलला जात होते, पण कारण की रामू तिच्यापेक्षा 2 वर्षांनी छोटा होता त्यामुळे तो दुसऱ्या स्कूलला शिकत होता. त्याच्या स्कूलपासून थोड्या अंतरावर फक्त मुलींचे स्कूल होते ज्या स्कूलमध्ये राशी शिकत होती. दोघेही जेव्हा घरी पोहोचले तेव्हा बाबा रागात आईशी भांडत होते.
त्या दोघांना बघून ते त्यांना प्रश्न विचारू लागले की माझ्या पाकिटातून कोणी पैसे चोरले आहे? पूर्ण 250 रुपये गायब आहे. माझ्याजवळ काही पैशांचे झाड नाही जे कोणी पण माझ्या पाकिटातून पैसे काढतील आणि मला कळणार सुद्धा नाही. मी रात्री झोपण्या अगोदर सगळे पैसे मोजून ठेवतो आणि सकाळी उठून परत मोजतो. ही माझी सवयच आहे. आता खरं सांगा, तुमच्या दोघांपैकी कोणी पैसे चोरले आहे? रामूने तर लगेच नकार दिला होता. म्हणाला की बाबा, मला तर माहिती सुद्धा नाही आणि नाही मी तुमच्या खोलीत आलो होतो. मी चोरी नाही केली. आणि राशीनेही घाबरत हेच सांगितले होते, पण तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. राशीच्या बाबांना तिच्यावर संशय येऊ लागला. त्यांनी रागात राशीला हाताने पकडले आणि जोरजोरात हलवत तिला विचारू लागले की सांग, पैसे तू चोरले आहेस ना? आता बघस तुझे मी काय हाल करतो. जेव्हा पट्ट्याचे अंगावर वळ उठतील तेव्हा तुम्हा लोकांना कळेल की चोरी करणे काय असते. रामूने जसे हे बोलणे ऐकले तेव्हा त्याला धक्काच बसला होता. बाबा जसे पट्टा घेऊन राशीला मारायला लागले, रामू लगेच पुढे आला आणि म्हणाला की बाबा, दीदीला काहीच बोलू नका. तिने चोरी केली नाही. तुमच्या पाकिटातून पैसे मी काढले आहेत. मला माझ्या मित्रांबरोबर बाहेर जेवायला जायचे होते. हे ऐकून तर राशीच्या पाया खालूनच जमीन सरकली होती. तिला तर विश्वास बसत नव्हता की रामू खोटं का बोलत आहे. पैसे तर तिने चोरले होते. मग रामू तिचा आरोप स्वतःवर का घेत होता? त्या क्षणी बाबांनी राशीला सोडले आणि रामूला पकडून एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणायला लागले की इथे खाण्यापिण्याचे हाल चालले आहेत. तू आहे की आपल्या मित्रांसोबत माझ्या खिशातून पैसे चोरून आईशी करतोस? तुझ्या आईने तुझ्यावर असले संस्कार केले आहे? मुलांसोबत मुलांच्या आईलासुद्धा त्यांच्या बाबांनी खडे बोल सुनावले होते. म्हणायला लागले, मला तुम्हाला चांगलं शिकवून चांगला माणूस बनवायचं होतं, पण तुम्ही लोक तर चोऱ्या माऱ्या करायला लागले. अरे, आज बापाच्या खिशातून चोरी केली आहे, उद्या गरज पडली तर लोकांच्या घरी दरोडे घालायला जाशील. खूपच मवाली होत चालला आहेस तू. हे ऐकून रामू रडत होता, पण त्याच्या बापाने त्याला शिक्षा म्हणून पहिली जोरात कानाखाली दिली आणि मग त्याला पट्ट्याने मारले होते. त्याच्या अंगावर पट्ट्याचे लाल वळ उठले होते, म्हणजे लाल निशान उठले होते. त्याचे बाबा त्याला म्हणाले, जर तू हे लाल निशान लक्षात ठेवशील तर पुन्हा चोरीबद्दल तू विचारसुद्धा करणार नाही. रामू आणि राशी आपल्या खोलीत गेले. राशी अजूनही भीतीने थरथर कापत होती. ज्या पट्ट्याने तिच्या भावाला हाणले होते त्याच पट्ट्याने जर तिला हाणले असते तर ती बेशुद्धच झाली असती. तिथेच एका कोपऱ्यात रामू बसला होता आणि हुसमरून रडत होता. जशी रात्र झाली आणि त्यांचे बाबा आपल्या खोलीत झोपायला गेले तेव्हा राशी आपल्या भावाजवळ येऊन बसली आणि तिने ते सुंदरकडे आपल्या भावाच्या समोर बेडवर ठेवले. ते सुंदरकडे पाहूनच रामू आपले सगळे दुःख विसरून गेला होता आणि चेहऱ्यावर हास्य आणून त्याने तेकडे हातात घेऊन बघितले आणि राशीला म्हणाला, वा दीदी, हे कडे खूपच सुंदर आहे, तुला खूप छान दिसेल. तू अजून का घातले नाहीस? पण हे तर खूपच महाग वाटत आहे. रामूचे बोलणे ऐकून राशी रडू लागली आणि रडता रडता म्हणू लागली की रामू, तुला माहिती होते ना की ते पैसे मी बाबांच्या खिशातून चोरले होते. मग तू सगळं काही खरं का नाही बाबांना सांगितलेस? रडता रडता रामू म्हणाला, हो दीदी, मला माहिती होते की तू पैसे चोरले होते, पण मी तुझा भाऊ आहे आणि हे माझे कर्तव्य आहे की तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट मी माझ्यावर घेईन. हे ऐकून तर राशी शर्मिंदा झाली होती, पण त्यावेळेस तर दोघेही छोटे होते. राशीने आपल्या भावाच्या अंगावर कोल्ड क्रीम लावली, पण रामू हसत म्हणाला की दीदी, काहीच हरकत नाही, तू काळजी करू नकोस, या जखमा ठीक होतील. हळूहळू दिवस निघून गेले आणि दोघांनीही हायस्कूल पास केले होते. सगळ्यात अगोदर राशीने 12वी पास केली होती तेव्हा रामू 10वीमध्ये होता. दोघेही चांगल्या मार्क्सने पास झाले होते. राशीने जेव्हा आपला रिझल्ट तिच्या बाबांना दाखवला तेव्हा ते खूपच खुश झाले होते. मुलांचे मार्क्स पाहून पहिले तर त्यांचे बाबा खूप खुश झाले होते, पण थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावर उदासी आली होती. जेव्हा उदासीचे कारण त्यांना विचारले तेव्हा म्हणायला लागले की माझ्याजवळ तर इतके पैसे नाही की मी दोघांनाही पुढे कॉलेजला चांगल्या शिक्षणासाठी पाठवू शकेल. मी फक्त एकाच मुलाला कॉलेजपर्यंत शिकवू शकतो. हे ऐकून राशीची आई काळजीत पडली होती. ती म्हणाली की तुम्ही कोणाकडून तरी उधार का नाही घेत? हळूहळू आपण त्यांची उधारी मिटून टाकू. हा विचार करून त्यांचे बाबा आपल्या काही मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून उधारी मागायलाही गेले, पण कोणीच त्यांना उधारी देण्यासाठी तयार झाले नाही. आणि जेव्हा ही गोष्ट रामूने ऐकली की बाबांकडे फक्त दोघांपैकी एकालाच शिकण्यासाठी पैसे आहेत, ते फक्त एकालाच कॉलेजपर्यंत शिकवू शकतात, तेव्हा रामूने एक निर्णय घेतला आणि मग आपल्या बाबांना म्हणाला,
बाबा मला फक्त 10वीपर्यंतच शिकायचे होते, यानंतर मी तुम्हाला तुमच्या मजदुरीच्या कामामध्ये मदत करेल, मला पुढचे शिक्षण घ्यायचे नाही, आता माझे मन अभ्यासात लागत नाही, तुम्ही दीदीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन द्या। हे ऐकून तर त्याच्या बापाला खूप राग आला होता, म्हणायला लागले की तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना, अरे ती एक मुलगी आहे, घरातील कामे शिकेल, संसार कसा करायचा ते शिकेल आणि मग आपल्याच घरी निघून जाईल, आणि या उलट तू तर माझा मुलगा आहेस, चांगली नोकरी करशील, चांगले पैसे कमावशील तेव्हाच आमचे चांगले दिवस येतील। पण रामूने तर एकच रट लावून ठेवली होती की मी पुढचे शिक्षण घेणार नाही, बस म्हणालो तर बस, जर दीदीने चांगले शिक्षण घेतले आणि काहीतरी बनवून दाखवले तर तिचे स्थळ चांगल्या घराण्यात पक्के होईल, ती चांगल्या घराण्यात जाईल आणि मग खुश राहील। पण त्याच्या बापाने त्याला त्या दिवशी खूप मारले होते, म्हणाले होते की तुला तुझ्या शिक्षणातून काढता पाय घ्यायचा आहे, तुला पुढे शिकण्याची इच्छाच नाही आहे, कसा मुलगा आहेस तू, इतका आळशी आणि कामचुकार असशील असे मला वाटले नव्हते। बापाचा मार खाऊन तो बापाला म्हणाला होता की हे बघा बाबा, तुम्ही मला आता मारले ना, आता मी कधीच परत घरी येणार नाही, मी इथून निघून जातो। त्याचे असे बोलणे ऐकून त्याच्या बापाने त्याला धक्के देऊन घराच्या बाहेर काढले, पण आईने लगेच आपल्या नवऱ्यासमोर हात जोडले की आता बस करा, असे घाईघाईत निर्णय का घेता, अरे तो आपला मुलगा आहे, जर तो काय म्हणाला असेल तर त्याला प्रेमाने समजून सांगा, पण तुम्ही तर त्याला घरातून बाहेर काढायला लागले आहात। आणि दुसरीकडे राशीसुद्धा तेच बोलत होती की मला पुढे शिकायचे नाही, माझ्याऐवजी रामूला शिकू द्या। पण त्या रात्री जेव्हा राशी आपल्या खोलीत झोपण्यासाठी बेडवर पडली तेव्हा मध्यरात्रीच्या वेळेस तिला असे वाटले की कोणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे, पण खोलीत अंधार होता त्यामुळे ती चेहरा पाहू शकली नाही। आणि सकाळी जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिच्या उशीशेजारी एक पत्र होते जे रामूने लिहिले होते। रामूने लिहिले होते की दीदी तू पुढचे शिक्षण घे, तू तुझे डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण कर, मी हे घर सोडून जात आहे, माझे वय आता 16 वर्ष झाले आहे आणि मी कोणतेही काम करून माझे पोट भरू शकतो, पण जर मी या घरात राहिलो तर बाबा कोणत्याही परिस्थितीत मला शिकवतील आणि तुझे लग्न लावून देतील। रामूचे हे पत्र वाचून राशी खूप रडली होती, पण तिला आपल्या बाबांना हे पत्र दाखवणे गरजेचे होते कारण बाबाच त्याला शोधून आणू शकत होते। तिने हे पत्र आपल्या बाबांना दाखवले तेव्हा ते पत्र वाचून तिच्या बाबांना खूप राग आला होता, म्हणाले की जाऊ दे, कुठे जायचे असेल तिकडे जाऊ दे, जाऊन जाऊन कुठे जाणार, याच गावात कुठेतरी पडून असणार, मी आत्ताच जातो आणि त्याला शोधून आणतो, मग त्याला दाखवतो की मी काय आहे। राशीच्या बाबांनी पूर्ण गाव शोधले, इतकेच नाही तर गावाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्याला शोधले, पण त्यांना रामू कुठेच दिसला नाही। रामू तिथून शहरात निघून गेला होता, त्याने घरून कोणतेच सामान किंवा पैसे नेले नव्हते। शहरात जाऊन एका ठिकाणी फॅक्टरीचे काम चालू होते, तिथेच तो मजदुरी करायला लागला होता। आणि इकडे जेव्हा मुलाची कोणतीच बातमी मिळाली नाही तेव्हा रामूचे वडीलसुद्धा पश्चाताप करू लागले, आणि मग त्यांनी पुढचे शिक्षण आपल्या मुलीला म्हणजेच राशीलाच दिले होते। शहरातल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये तिने ॲडमिशन घेतले होते। शहरात येऊन तिला आता 3 वर्ष झाले होते, पण या 3 वर्षात तिने एकदाही आपल्या भावाला बघितले नव्हते। कधी कधी तिला आश्चर्य वाटायचे की तिच्यासाठी तिच्या भावाने किती मोठा त्याग केला होता। आपल्या बहिणीसाठी त्याने स्वतःच्या घराला आपले गाव सोडले होते, माहिती नाही आता तो कोणत्या परिस्थितीत असेल, जेवला असेल की नाही, हे आठवल्यानंतर राशी खूप खूप रडायची। एक दिवस ती हॉस्टेलमध्येच बसून आपल्या परीक्षेची तयारी करत होती जेव्हा तिच्या मैत्रिणीने येऊन सांगितले की बाहेर कोणीतरी तुला गावचा मुलगा भेटायला आला आहे, तेव्हा राशी खूप हैराण झाली होती की शेवटी कोणत्या गावचा मुलगा तिला भेटायला आला आहे। नेहमीच गावातले टुकार मुले थोडाफार त्रास देत होते, इशाराबाजी करत होते, त्यामुळे राशीला वाटले की असाच कोणता तरी मुलगा असेल। बाहेर तर थंडीसुद्धा खूप पडली होती, सगळीकडे धुकं पसरले होते, त्यामुळे राशी आपल्या अभ्यासात मग्न झाली आणि 2 तास असेच निघून गेले। जेव्हा तिला लक्षात आले की तिला कोणीतरी भेटायला आले आहे तेव्हा ती लगेच हॉस्टेलच्या बाहेर निघाली आणि गेटपर्यंत आली। येऊन पाहिले तर बाहेर खूप थंडीमध्ये तिचा भाऊ एक मळालेला शर्ट घालून उभा होता आणि थरथर कापत होता। आपल्या भावाला 3 वर्षानंतर पाहून राशीला विश्वासच बसेना, ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि आपल्या भावाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली। तिच्या भावाची परिस्थिती खूपच खराब होती, कपडे कुठून फाटलेले होते तर चप्पल पायात साधी होती, कपड्यांवर मातीचे आणि सिमेंटचे डाग लागलेले होते, तो अगदी एका मजदूरसारखाच दिसत होता।
कितीतरी वेळ दोघेही आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करत बसले. राशी म्हणायला लागली की रामू, तू सांगितले का नाहीस की तू मला भेटायला आला आहेस? तेव्हा रामू म्हणाला की मी कसं काय सांगू शकत होतो दीदी, मी राशीचा भाऊ आहे. जर मी सांगितले असते तर तुझ्या मैत्रिणींनी तुझी मस्करी केली असती की तू इतकी शिकलेली आहेस आणि तुझा भाऊ एक मजदूर आहे. एक वेळ पुन्हा आपल्या भावाचे प्रेम पाहून राशी मनातल्या मनात रडत होती. किती वेळ तरी तो राशीसोबत गप्पा मारत बसला आणि मग जायच्या अगोदर त्याने आपल्या खिशातून शॉपर काढून राशीकडे दिले आणि म्हणाला, मी माझ्या मजदुरीच्या पैशातून बचत करून तुझ्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या. या शॉपरमध्ये बांगड्या, अंगठ्या आणि केसात लावण्यासाठी सुंदर हेअर क्लिप आहेत. या वस्तूंना पाहताच राशीने त्यांना आपल्या छातीशी लावले होते. यानंतर नेहमीच रामू तिला भेटण्यासाठी तिच्या हॉस्टेलवर जात होता. 2 वर्ष असेच निघून गेले आणि जेव्हा घरी येऊन राशीने तिच्या बाबांना सांगितले की रामू तिकडे शहरात मजुरीचे काम करत आहे, तेव्हा त्यांचे बाबा लगेच शहरात गेले आणि रामूला घरी घेऊन आले. पण यावेळेस त्याचे बाबा रामूवर ओरडले नव्हते, उलट आपल्या बहिणीसाठी जो त्याने त्याग केला होता त्याची त्यांनी कदर केली होती. आणि मग आपल्या दोन्ही मुलांना आपल्या छातीशी लावले होते. त्यांच्या वडिलांना सुद्धा पश्चाताप होत होता की कदाचित ते रागवल्यामुळेच त्यांचा मुलगा हे घर सोडून निघून गेला होता. पूर्ण शिक्षण झाल्यानंतर राशी डॉक्टर बनली होती आणि तिच्यासाठी त्याग करणारा तिचा भाऊ एक मजदूरच होता. तिने आपल्या गावातच एक क्लिनिक उघडले होते. काही महिनेच गेले होते की राशीसाठी एक चांगले स्थळ आले होते, जो कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करत होता. स्थळ अगदी चांगले होते, त्यामुळे तिच्या आईवडिलांनी लगेच होकार दिला होता आणि मग राशीचे लग्न राजवीरसोबत करून दिले गेले. जी शहरात फॅक्टरी बनत होती, जिथे रामू कामाला होता, त्याचे कॉन्ट्रॅक्ट राजवीरजवळ होते. जेव्हा त्याला माहिती पडले की इथला एक मजदुरी करणारा माणूस आपल्या बायकोचा म्हणजे राशीचा भाऊ आहे, तेव्हा त्याने लगेच राशीला सांगितले की तू तुझ्या भावासोबत बोल, मी त्याला सुपरवायझर बनवतो, मग त्याला एवढी मेहनत करावी लागणार नाही. पण रामूने लगेच नकार दिला, म्हणाला की नाही, याची काहीच गरज नाही. काही दिवसांनंतर जेव्हा रामू तिथे काम करत होता, तेव्हा कामाच्या वेळेस त्याला करंट लागला आणि तो उंचावरून खाली जमिनीवर पडला होता आणि त्याच्या एका पायावर सुद्धा चांगली जखम झाली होती. 2 जागेवर पाय तुटला होता. पुन्हा एकदा राशीने आपल्या भावाला सांगितले की तू सुपरवायझर होण्याची माझी खूप इच्छा आहे, माझ्यासाठी मजदुरी करण्याची सोडून दे, तू माझ्यासाठी काहीही करू शकतो ना, मग माझं एवढं ऐक. तेव्हा रामू म्हणाला की अगं वेडाबाई, मी एक मजदूर तर आहे पण अडाणीसुद्धा आहे. जर तुझ्या पतीने म्हणजे माझ्या दाजीने मला सुपरवायझर बनवले तर लोक यांच्याबद्दल काहीही बोलतील की असला कसला डायरेक्टर आहे की ज्याने मजदूरालाच सुपरवायझर केले आहे असो. राशी पुन्हा एकदा आपल्या भावाचे प्रेम पाहून शांत झाली होती. कसा भाऊ होता तिचा, ना त्याला फक्त तिची काळजी होती तर तिच्या पतीबद्दल सुद्धा तो इतकी काळजी करत होता. रामूचे वय आता 28 वर्ष झाले होते तेव्हा त्याचे लग्न गावातल्याच एका मुलीबरोबर लावून दिले, जी त्याच्यासारखी सरळ, साधी आणि खूप चांगल्या स्वभावाची होती. जेव्हा रामूचे लग्न होते तेव्हा पूर्ण गावाला आमंत्रण दिले होते. राशीसुद्धा आपल्या सासरच्या लोकांसोबत तिथे उपस्थित होती. प्रत्येकजण आनंदित होता आणि जेव्हा तिथल्या उपस्थित असणाऱ्या नातेवाईकाने रामूला बघितले आणि त्याला एक प्रश्न विचारला की तू तुझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो, रामू थोड्या वेळ शांत बसला आणि म्हणाला की सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या बहिणीवर करतो. हे ऐकून राशीच्या पूर्ण अंगावर काटा उभा राहिला होता. कोणीतरी रामूला परत विचारले की बहिणीवरच जास्त प्रेम का आहे, याचे कारण काय आहे? तेव्हा रामूच्या डोळ्यात एका क्षणासाठी अश्रू जमा झाले होते. म्हणायला लागला की मी माझ्या बहिणीपेक्षा छोटा आहे. आमच्या दोघांची शाळा जवळजवळ होती पण इथून 2 गाव सोडून होती. एकदा उन्हात माझी चप्पल रस्त्यातच तुटली, तेव्हा माझ्या बहिणीने तिच्या पायातील चप्पल काढून मला दिली होती आणि स्वतः खराब रस्त्यावर तापलेल्या जमिनीवर पायी चालत आली होती. मी दीदीला म्हणालो सुद्धा होतो की मला नाही पाहिजे चपला, तूच घाल, पण तिने काहीच ऐकले नाही. आणि जेव्हा आम्ही घरी परत आलो तेव्हा तिच्या पायांच्या खाली लाल लाल फोड आले होते, त्यातून रक्तसुद्धा येत होते. पण एवढं होऊ नाही, दीदी हसत होती. नेहमीच असे व्हायचे की बाबा जेव्हा एखादी गोष्ट आणायचे तेव्हा ती मला पसंत पडायची, पण दीदी माझ्यासोबत कधीच भांडली नव्हती, उलट ती गोष्ट मला चुपचाप द्यायची.
पावसाळ्यात सुद्धा जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा पाऊस चालू असायचा आणि मग दीदी आपली बॅग काढून माझ्या डोक्यावर धरायची, पण मला तिने कधीच भिजून दिले नाही। उलट तिने माझ्यासाठी खूप गोष्टींचा त्याग केला होता। त्यामुळेच तेव्हा मी निर्णय घेतला होता की माझ्या वाट्याचा आनंद मी माझ्या बहिणीला देणार आणि जीवनात सगळ्यात जास्त प्रेम आपोआप मला माझ्या बहिणीवरच झाले होते। राशीने हे जेव्हा ऐकले तेव्हा ती जोरजोरात रडू लागली होती आणि तिथले सगळे मंडळी रामूचे बोलणे ऐकून आनंदात टाळ्या वाजवत होती। सगळेजण रामूचे कौतुक करत होता तेव्हा राशी शर्मिंदा झाली होती। ती दुःखी होती कारण तिने तर फक्त काही कर्म आपल्या भावासोबत केले होते, पण इथे सुद्धा तिचा भाऊ किती मोठ्या मनाचा होता। त्याने फक्त आपल्या बहिणीचीच कर्म सांगितली होती, पण स्वतः रामूने आपल्या बहिणीसाठी किती गोष्टींचा त्याग केला होता। आपले भविष्य सुद्धा त्याने संकटात टाकले होते आणि आपल्या बहिणीला डॉक्टर बनवले होते, स्वतः मजदूरी करत राहिला, हे सगळं तर त्याने काहीच सांगितले नाही। राशी सर्वांना हे सगळं सांगायला लागली, पण रामूने तिला गप्प केले होते। कदाचित या जगात असे एखादेच खरे नाते असेल जे रामू आणि राशीचे होते। दोघेही जगावेगळे बहीण भाऊ होते। लोक यांच्या नात्याची उदाहरणं देत होती आणि राशीला हेच वाटत होते की जितके प्रेम तिचा छोटा भाऊ तिच्यावर करत होता कदाचित तितकेच प्रेम ती त्याच्यावर करू शकत होती। बहुधा याचे कारण हे सुद्धा होते की तो एक पुरुष होता, आपल्या जबाबदाऱ्या त्याला समजत होत्या आणि राशीने त्याच्यावर केलेल्या कर्मांचा बदला त्याने याच्यापेक्षाही खूप छान दिला होता। काही महिन्यानंतर रामू जेव्हा एका मुलीचा बाप झाला तेव्हा राशीने आपल्या भावाला एक मोठे सुपर स्टोअर दिले होते। ही फक्त एक छोटीशीच गोष्ट होती, नाहीतर जितके उपकार रामूने राशीवर केले होते विचार करून राशीच्या मनात आज सुद्धा आपल्या भावासाठी आशीर्वादच निघत होते। तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद।